सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अटीतटीची निवडणूक होणार असून या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात. मतदारसंघासंदर्भातची आत्ताची सर्वात मोठी बातमी, आज छाननीमध्ये 3 अर्ज बाद झालेले आहेत. एकूण 24 उमेदवारांनी 33 उमेदवार अर्ज दाखल केले होते आणि यामध्ये 3 अर्ज बाद झाल्यामुळं 30 अर्ज आता शिल्लक राहिलेले आहेत. आणि खरं तर चुरशीची लढत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. जे पात्र जे झालेले अर्ज आहेत ते आहेत आनंद रमेश थोरवडे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे, प्रशांत कदम, विजय मोतलिंग, त्यानंतर दादासाहेब ओवाळ, यानंतर दिलीप बर्गे, सयाजी वाघमारे, डॉक्टर अभिजित बिचुकले, सुरेशराव कोरडे, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, निवृत्ती शिंदे, प्रतिभा शेलार यांच्यासह सध्या सदाशिव बागल, धोंडीराम जानकर, विठ्ठल कदम, विश्वजित पाटील उंडाळकर, सुभाष सचिन महाजन, सागर भिसे आणि सीमा पोद्दार या 21 जणांचे 30 उमेदवार